अरे काउंटिंग चुकला रे असला कसला हजाम काम करायला तू रे आनंद तू तर सांगितलं सोड रे एक तास झाला बघ आणि कसा बसलाय बे आता तुला काय झालं हो बे तुला काय झालं आता बोल की आता परत 10 वेळा विचारलो तिने का सांगायला तयार नाही लाईट्स बेकार झाल्या राव लय म्हणजे लय बेकार झाले का बेकार झालं रे लाईट्स बेकार झालं रे सांगतो का डोक्यात काल माझा बाप मला लय दुखलंय रे का कशाला कावर बे काल आमचा बाप पूजा करत होता पूजा करताना अगरबत्ती लावायचं विसरलंय मग मला लावू म्हणलंय मग त्यात का झालंय काल अगरबत्ती आपल्या स्टाईल मध्ये लावलो आहे अरे हो बदलिया रे लॉकडाऊनच्या वेळी घरात बसून काय शिकलो का नाही तुम्ही सगळे हा हो शिकलो की काय शिकला मी अबे तुझा अख्खा जिंदगी ते मध्येच गेलाय त्याच्यात जाऊ दे नरेश आणि सागर तुम्ही दोघं काय शिकलो का नाही रे भावांनो मी असला एडिटिंग शिकलो ना एकदम कडक जबरी हो का बघू एकदा कसं थांबा बे दाखवतो बघा बघा डॉल्फिन बघा डॉल्फिन हे बघ एकदम दहशत हे बघ लवर बॉय हे बघ आपला भाऊ रियल किंग याद का रे लेवारी याचा डोका त्याला लावतो त्याचा पायाला लावतो काल सवर करतो वलचं कारी करतो आणि वरना काय एडिटिंग किंग म्हणतो हा कलय तुला का माहित आहे माझं सोडा वे तुम्ही काय दिवे लावलं ते सांगा मी तर ना एक नंबर कडक असं स्वयंपाक करा शिकलो बघ एकदम बेस्ट अरे तुला गॅस कसं चालू करायचं ते तर माहित आहे का अबे पहिला ऐक बे मी काय काय करतो तो ऐकला ना एकदम असं शॉक शॉक मधनं बाहेर बी येत नाही एक 6 महिन्यापर्यंत एवढं काय शिकलो तू सांगू अबे असं नॉर्मल पाणी ना एकदम गरम कसं करायचं शिकलो आणि ते दही पासून ताक ताक कसं बनवायचं शिकलो असं एक नंबर मॅगी बनवलं शिकलो बघ असं मॅगी बनवलं ना तुला सांगतो ते मसाल्याचा वास असतंय ना अख्खा गल्ली बाहेरून बघताय काय झालं काय नाही एवढं स्पेशल काय स्वयंपाक चाललं यांच्या घरात म्हणून तेवढा झक्काच बनवतो मॅगी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना 3 शिट्ट्या वाजल्या की जाऊन गॅस बंद करायचं शिकलो बघ पहिला काय फालतू दिलं ना बे एकटा म्हणतो एडिटिंग एकटा म्हणतो कुठं शिट्ट्या आणि तिसरं तेच म्हणतंय गेलंय ते नवीन काय तर शोधावर हे माझ्यासारखं सायंटिस्ट म्हणा चला दाखवतो मी हेच माझा नवीन आविष्कार आहे नवीन शोध लावलाय त्यात का नवीन रे सगळं ओपन करून ठेवला खुला करून ठेवला काय केलं त्याला तू अजून कळलं ना तुला हे कसं ओपन करायचं ना ते शोध लावलो मी ठीक आहे ते ओपन करायचा शोध लावला मग पॅक कशाला केलं रे तू तेच कळलं रे कसं पॅक करायचं